अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील विशाल लॉन्ज या ठिकाणी सकल मराठा समाजाचा वधूवर परिचय मिळावा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला। मराठा समाजाचे अनेक उपवर युवक युवती या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते। उपवर युवक युवतींनी आपला परिचय देत भावी जोडीदाराविषयीच्या अपेक्षाही मांडल्या। सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित या वधूवर मेळाव्यात अनेक उपवर वधूवरांचे ऋणानुबंध जुळून आलेत। सर्वप्रथम मी माझ्या वतीने आपले आभार व्यक्त करतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि एका चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याचं मला एक भाग्य लाभलं असं मी मानतो। तसं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागाचं एक वेगळे वैशिष्ट्य आहे। तसं खान्देश भागाचं, जळगाव जिल्ह्याचं, जामनेर तालुक्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं मी मानतो। या परिसरामध्ये जवळपास 100% साक्षरता, बौद्धिक साक्षरता आहे। कारण आपण जर बघितलं की राज्यामध्ये कुठली योजना आली, केंद्रामध्ये कुठली योजना जर आली आणि खान्देशचा विषय निघाला, जळगावचा विषय निघाला, जामनेरचा विषय निघाला, तर छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांना ती योजना माहिती असते की मग तिच्यामधलं त्याची एक आत्मीयता असते, एक आतुरता असते की कशा पद्धतीने हिचा उपयोग माझ्यासाठी आणि माझ्या परिसरासाठी होईल असा आम्हाला त्या ठिकाणी एक असा अनुभव येत असतो। मी जास्त काही बोलणार नाही, परंतु मागच्या काळामध्ये मराठा समाजाने फार संघर्ष केला आणि त्या संघर्षातून आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी मिळालं। मुंबई हायकोर्टाने आरक्षणावर शिक्कामोर्तब केला, आता सुप्रीम कोर्टातही लवकरच त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल अशी परमेश्वरकडे प्रार्थना करतो। त्या व्यासपीठावर दोनच गोष्टी सांगू शकतो, एक की आता मराठा समाजाला दोनच गोष्टी करायच्या आहेत, शैक्षणिक क्रांती आणि आर्थिक क्रांती। शैक्षणिक क्रांती झाली तर आर्थिक क्रांती त्या ठिकाणी होईल। आता बच्चन साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, आपल्याला कल्पना आहे की आजकाल ज्या माणसाला प्रतिष्ठा कोणत्या माणसाला आहे समाजामध्ये, की ज्याच्याकडे थोडंसं वैभव प्राप्त झालं आहे आणि मोकळं जर बोलायचं त्याच्याकडे एकतर ज्ञान असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याची आर्थिक क्षमता ही थोडी मोठ्या प्रमाणात असली पाहिजे, तर त्याला समाजामध्ये हल्लीमध्ये एक वैभव प्राप्त झालेलं आहे आणि त्याला मान सन्मान मिळतो। तर ही गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर तुम्हाला स्पष्ट आणि स्पष्ट शिक्षणाकडेच लक्ष द्यावं लागेल, जो शिकेल तो टिकेल। कारण आता महाराष्ट्राला स्वातंत्र्य होऊन जर आपण उदाहरण बघितलं तर 60-70 वर्ष जर झाले असेल, महाराष्ट्रामध्ये सुरुवातीचे 25 वर्ष हे आपले सहकारामध्ये गेले, जे लोक सहकार चळवळीतून पुढे आले त्याच्यामध्ये मनी पॉवर मसल पॉवर पुढे आली, पुढचे 25 वर्ष हे इरिगेशनचे आले, ज्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या, ज्यांच्या भागात सिंचन तलाव आले ते लोक पुढे आले आणि हे 25 वर्ष नागरीकरणाचे आहे। मित्रांनो स्पष्टपणे ऐका, हे 25 वर्ष नागरीकरणाचे आहे, ऑर्गनायझेशनचे आहे। जो माणूस शिकेल आणि त्याला हे 25 वर्ष ओळखता येतील की आता कुठल्या प्रकारचा उद्योग केला पाहिजे, तुमच्याकडे शेती असेल तर एका भावाने शेती करून दुसऱ्या भावाने शहरीकरणासाठी कुठला उद्योग केला पाहिजे याची गोष्ट, याचं ज्ञान जोपर्यंत आपल्याला येत नाही आपण समृद्ध होऊ शकत नाही, आपली प्रगती होऊ शकत नाही। त्यामुळे इथं उपस्थित असलेल्या सर्व जबाबदार व्यक्तींना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की मराठा समाज हा 100% साक्षर झाला पाहिजे। तो साक्षर करण्यासाठी वाटेल ते करा, वाटेल ती किंमत मोजा, वाटेल तो त्याग करा, परंतु मराठा समाजाचा छोटा छोटा व्यक्ती, छोटा छोटा कुटुंबात जन्मलेला व्यक्ती हा 100% साक्षर झाला पाहिजे। जर तो साक्षर झाला तर उद्याची पिढी तो जगू शकेल, अन्यथा तो बस स्टेशनमध्ये जाईल। त्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये परिचय होण्यासाठी मी आपल्यालाही सांगतो, रंगरूपावर जाण्यापेक्षा तो तरुण व्यक्ती किती सज्जन आहे, तो तरुण व्यक्ती व्यसनी नाही, शैक्षणिक पात्रता त्याची काय याच्यावर आपण भर दिला पाहिजे। कारण मुंबईसारख्या ठिकाणी आता भरपूर कॉस्मेटिक सर्जन आले, रातोरात पावडर लावून लोकांना शाहरुख खान आमिर खान करतात, परंतु त्याचा स्वभाव बदलू शकत नाही। त्यामुळे चांगल्या स्वभावाचाच मुलगा तुम्ही निवडा, म्हणजे तुम्ही ताटमानाने माहेरी गेल्यावर सांगू शकता की माझा नवरा व्यस्ती नाही,
माझा नवरा सुशिक्षित आहे, माझा नवरा स्वतःच्या पायावर उभा आहे, माझा नवरा अमुक अमुक भागाचा पदाधिकारी आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला चांगला वर निवडायचे आज मी विनंती करतो. आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना तुम्हालाही सांगतो, तुम्ही फार काही माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्याच्या भानगडीत जाऊ नका. तुम्हाला घरी झाडू मारावं लागेल, तुम्हाला स्वयंपाक करावा लागेल, त्यामुळे तुम्ही चांगल्या स्वभावाची आणि ती आपल्या समाजाला पुढं कशी नेईल. तर मराठा समाजाला पुढं नेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांना पुढे नेलं जिजा मातांनी. त्यामुळे आपण घरासाठी शोभा करतोय अशी अपेक्षा आपण ठेवा. पुढच्या काळासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. बोललेलं सुंदर लिहिलं असतं, कर्तव्य तर सारेच करतात तेच आपलं जगणं आहे, पण काहीच्या जगण्यात मात्र यशदीचं गाणं असं. आणि निश्चित विनोद पाटील साहेब, आपण करत असलेल्या समाजापोटी कार्याला आमचा मानाचा मुद्दा, आपण दिलेल्या सूचनांचा निश्चित या ठिकाणी स्वीकार होईल. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले स्वागत आणि आभार सुद्धा. यानंतर आपल्या ह्या विशेष अशा कार्यक्रमासाठी खास औरंगाबाद महाराज विनोद दादा बच्चा सर आणि सन्माननीय मंच आणि बंधू भगिनीं आणि विवाहासाठी खास करून आलेले युवकांनी होती. मित्रांनो, आज तुम्ही या सगळ्या कार्यक्रमासाठी जे इथे आलेला त्याचा उद्देश समजून घ्या आणि या कार्यक्रमाचा शांततेने फायदा घ्या. कारण जामनेर तालुक्यात हा पहिल्यांदाच हा कार्यक्रम होतो आहे आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, त्याच्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला तर आयोजकांना आनंद होईल. आयोजकांचा उद्देश तर तेवढाच आहे, स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून आयोजक इथे हे सगळे मेहनत घेत आहेत, तर ते फक्त आपल्यासाठी आहे. तर हा उद्देश कृपया समजून घ्या. मित्रांनो, मी दोनच मिनटं घेईन, मी आपल्याला जास्त भाषण देणार नाही. मी उद्योजक आहे, लक्ष्मी ॲग्रो केमिकल्स आणि क्रिस्टल इरिगेशन नावाने माझं ठिबकचा आणि ॲग्रो केमिकलचा उत्पादनाचा व्यवसाय आहे. मी एक शासकीय नोकरी सोडून या उद्योगामध्ये आलो होतो. मी 20 वर्ष शासकीय नोकरी करून या उद्योगामध्ये आलो होतो. तर मी उद्योगाबद्दलच सांगेन की उद्योग आपल्याला या पुढचा काळ उद्योगाशिवाय पर्याय नाही आहे. कारण शासकीय नोकऱ्या संपलेल्या आहेत आणि त्या नोकऱ्यांच्या मागे फिरण्यात काही अर्थ नाही. अनेक तरुण आणि तरुणींना आज मॅट्रिक ते ग्रॅज्युएशनच्या मधले यांना नोकऱ्यांच्या खूप अडचणी आहेत. तर छोटे मोठे व्यवसाय करण्यामागे जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही आहे. आणि त्याशिवाय पर्याय नाही आणि त्याशिवाय आपलं लग्न पण निघणार नाही आहे. जोपर्यंत आपण असे नुसते गावामध्ये बसलो आणि कोणतेही काम धंदा करत नाही, 35-35 वर्षाचे होऊन गेले तोपर्यंत आपले लग्न जुळणार नाही, कोणतीही मुलगी मिळणार नाही. काहीतरी काम धंदा करणं आवश्यक आहे. आणि मी भगिनींना किंवा मुलींना सुद्धा विनंती करेल की उद्योग सुद्धा कमी नाही आहे. आज नोकरी इतका सन्मान उद्योगाला आहे. आता सगळे खूप उद्योजक तयार झालेले आहेत. आपल्यामध्ये ते निमगडाची भावना आहे की निगेटिव्ह आहे की आपल्याला उद्योजक नको, केव्हा घरी बसून येईल. नोकऱ्यांचं सुद्धा तसंच आहे, केव्हा घरी बसून देतात काही सांगता येत नाही. आयटी उद्योगामध्ये किंवा अनेक उद्योगांमध्ये सुद्धा मंदी आहे. त्याच्यामुळे उद्योजक सुद्धा फक्त कर्तव्यकार पाहिजे, चांगला पाहिजे, अशा उद्योजक मुलांना सुद्धा प्राधान्य द्यावा असं मी विनंती करतो. आणि दुसरा मुद्दा मी प्रकर्षाने असं मांडेल की आपल्यामध्ये एक अहंकार खूप आहे. मी बराच फिरतो इथे तिकडे बघतो आणि काही कालावधीमध्ये आपले लग्न चुकतात आणि खूप मुलं आहेत आणि खूप मुली पण आहेत, पण लग्न का जुळत नाही आहे, कारण विचार जुळत नाही आहे. आणि नवीन जनरेशनचे मुलं मुली आणि पॅरेंट्स किंवा पालक यांच्यामध्ये खूप तफावत झालेली आहे. मुलांचे विचार एकदम वेगळेपणा लागलेले आहे. पालक व्यवस्थित मार्गदर्शन करतात, परंतु मुलांना थोडस जास्त शिक्षण घेतलं पालकांमुळे, त्यामुळे असं वाटतं की आता आम्हाला सगळं कळत आहे. परंतु लग्न संबंधाच्या बाबतीत पालकांचा सल्ला जरूर ऐका, पसंती ही आपली जरूर बघा. शिक्षण आणि पसंती हा मुलामुलींचा हक्क आहे, परंतु त्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टींचा स्वभाव जुळता येत की नाही. आपण आता बऱ्याच GDU वर बघतो किंवा ऐकतो, म्हणजे सगळं काही जुळतं पण स्वभाव जुळतो आहे की नाही. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे नंतर खूप विवाह तुटतात आणि दुर्दैवाने सगळं होऊन तिथं आपण जसं तसे राहतो. तर यासाठी अहंकार हा आपण टाळला पाहिजे. मंचावर उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे मराठा क्रांती मोर्चाचे भूषण विनोद पाटील, बाळासाहेब पाटील साहेब चौधरी, तसेच या कार्यक्रमासाठी आमचे शिष्य तिकीट दादा, प्रमोद दादा, चव्हाण साहेब,
आज आयोजित वरवधू मेळावा परिचय आज भुसावळवरील विशाल लॉन्सच्या ठिकाणी आपल्यासोबत सगळ मराठा समाज समिती येथील सदस्य आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्याच्यामुळे आपल्या मेळाव्या संदर्भातील माहिती ही जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित या वधूवर परिचय मेळाव्याला आलेल्या समस्त जिल्ह्यातून आणि तालुक्यावरून आलेल्या सर्व मराठा समाज बांधवांचे सकल मराठा समाजाच्या नियोजन समितीच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे मराठा समाज त्याला आज वधूवर परिचय मिळायची फार गरज आहे. समाजामध्ये लग्नविवाह तोडताना अनेक समस्या येतात, परंतु या समस्या आमचं निराकरण करण्यासाठी या जामनेर तालुक्यातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड अशा परिवर्तनवादी संघटनांच्या काही युवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सर्वप्रथम ही 1-2 महिन्या अगोदर आपली भावना व्यक्त केली की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून या समाजाला आपण काहीतरी द्यायला हवं, म्हणून वधूवर परिचय मिळायचं जर आपल्याला आयोजन करता येईल तर आपण ते आयोजन करावं असं अगोदर एक प्राथमिक मीटिंग झाली. त्यानंतर या ठिकाणी 4-5 मीटिंग या ठिकाणी ठरल्या आणि त्या 4-5 मीटिंगमध्ये या वधूवर परिचय मेळावा कोणत्या दिवशी घ्यायचा, कसा घ्यायचा, कशा पद्धतीने घ्यायचा, त्याचा प्रचार प्रसार कसा करायचा, याच्यासाठी ती सर्व यंत्रणा कशी उभी करायची, तर सर्वप्रथम या सर्व आयोजनातून आम्ही राजकीय व्यक्तींना त्यातून बाजूला केलं, म्हणजे समाजाचे घटक म्हणून ते या ठिकाणी येऊ शकतात, आपला वेळ देऊ शकतात, आपलं श्रम देऊ शकतात, परंतु राजकीय व्यक्ती म्हणून त्यांना या ठिकाणी आपले राजकीय जोडे बाहेर ठेवावे लागतील या भावनेतून या ठिकाणी एक समिती नेमण्यात आली आणि ही समिती अराजकीय होती आणि या अराजकीय समितीमध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड प्रामुख्याने या समितीमध्ये बहुतांशी शिक्षकांचा भार मोठ्या प्रमाणात भरणा होता. एस टी चौधरी सर असतील, सुनील चौधरी सर असतील, विनोद पाटील, दीपक लोणी अशा प्रकारचे अनेक शिक्षक, या शिक्षकांनी फार मोठी मेहनत घेतली तालुकाभर या सर्व वधूवर परिचय मेळाव्यासंबंधीचा प्रचार प्रसार करणं असेल, मग ती नेरी गटात मीटिंग असेल, फत्तेपूर गटात असेल, तोंडापूर गटात असेल, प्रत्येक जिल्हा परिषद गटवाईज या ठिकाणी मीटिंगा घेण्यात आला आणि बऱ्याच गावात अतिशय चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळाल्यानंतर बऱ्याच गावामध्ये लग्न समारंभामध्ये ज्या चुकीच्या प्रथा आहेत त्या बंद करण्यासंबंधी सर्व गावकऱ्यांनी मिळून ठराव घेण्यात आले आणि अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आणि खरोखर आज आम्हाला भरून येतं आहे की आम्हालाही एवढी अपेक्षा नव्हती की या ठिकाणी जवळपास 700 बायोडाटे मराठा समाजाचे या ठिकाणी, म्हणजे 700 युवक आणि युवतींचे बायोडाटे या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वच राजकीय व्यक्तींनी आपापली राजकीय जोडे बाहेर ठेवून या ठिकाणी आलेत. सर्वांनी या ठिकाणी आतापर्यंत सहकार्य केलं. आता जवळपास 100 ते 125 बायोडाट्यांच्या परिचयाचं काम वाचन झालेलं आहे आणि बाकीच्यांचे ही वाचन होणार आहे आणि या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख आकर्षण म्हणून ज्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात या संपूर्ण राज्यामध्ये आपलं रान पेटवलं आणि आपल्या कायदेशीर लढाईमध्ये त्यांनी एक संघर्ष करून या मराठा समाजाला या ठिकाणी न्याय मिळवून दिला, ते आपल्या मराठा आरक्षणाची याचिका करते विनोद पाटील हेही या ठिकाणी आले. त्याचबरोबर सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी डी बच्चाव सर, ॲग्रोकेमिकलचे सूर्यवंशी साहेब, त्याचबरोबर अनेक राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय. या वधूवर परिचयाच्या परिचय मेळाव्याबाबतीत भरपूर काही सांगता येईल, परंतु आम्हाला या वधूवर परिचय मेळाव्याच्या प्रसारासाठी JBN न्यूज चॅनल असेल, GM न्यूज असेल किंवा सर्व पत्रकार बांधव असेल यांनी अतिशय चांगली प्रसिद्धी दिली. खास करून मी JBN न्यूज चॅनलचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. या मेळाव्याप्रसंगी आजचं जे यश दिसत आहे मेळाव्याचं, याला गेल्या 2 महिन्यापासून प्रदीप भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मी नदीचं हे फळ आहे. ज्या काही सर्व सामाजिक संघटना आहेत त्या सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन शेतीपासून, शेतीकाम करणाऱ्यांपासून तर थेट उच्चपदस्थपर्यंत सर्व प्रकारचे बायोडाटे आजच्या ह्या वधूवर परिचय मेळाव्यात आले, अभूतपूर्व यश आलं याची कल्पनाही नव्हती. हे सर्व समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना, प्रत्येक सदस्यांना घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. भावी आयुष्यातही अशा चांगल्या उभारू कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावं. राजकीय पक्ष मताभेद वेगळं ठेवून सर्वांनी एकत्र येऊन पुढे एक चांगलं कार्य कसं होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आजच्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये सामील झालेल्या समावेशित झालेल्या सर्व भावी वधूवरांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्य आणि त्यांच्या हातून
जास्तीत जास्त आजच्या या मेळाव्यात लग्न जुळवावेत अशी अपेक्षा करतो आणि माझी प्रतिक्रिया. आज आपण बघतोय की या ठिकाणी प्रचंड संख्येने या ठिकाणी समाज बांधवांची तसेच वधूवरांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि अपेक्षापेक्षा खूप या ठिकाणी चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि याही पुढेल या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे की दरवर्षी जे काही आम्ही मेळावे घेऊ तर समाज बांधवांचा सक्रिय सहभाग या निमित्तानं वाढला पाहिजे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेला तसेच भविष्यात आम्हाला जो कार्यक्रम घ्यायचा आहे त्या होऊ घातलेल्या पुढच्या वर्षीचा मेळाव्याचा सुद्धा मी असं आवाहन करेल की पुढच्या वर्षीसुद्धा आमची टीम वाढली पाहिजे प्रचार प्रसारासाठी. स्वतःहून लोकांनी या ठिकाणी एकत्र यावे, या ठिकाणी आम्हाला आमच्याकडे नावं द्यावीत आणि आम्हाला सहकार्य करावे ही अपेक्षा सर्व नवतरुण तसेच शिक्षक बांधव असतील किंवा जे काही प्रशासकीय कामामध्ये आज रोजी काम सेटल झालेले आहे या लोकांकडून एकच अपेक्षा आहे की त्यांनी समाजासाठी वेळ दिला पाहिजे. कारण आज आपण सेटल झालेलो आहोत, सुस्थितीत आहोत आणि मग आज आपण जर समाजाकडे वेळ दिला, समाजाकडे वळून पाहिलं, समाजातल्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या जर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच या ठिकाणी प्रगत समाज म्हणून या आपल्या समाजाची ओळख या निमित्तानं होणार आहे. या ठिकाणी या कार्यक्रमानंतर आम्ही समाज बांधवांना निर्व्यसनी व्हा किंवा व्यसनमुक्तीसाठी सुद्धा आम्ही काही ठिकाणी आवाहन केलं. या ठिकाणी सोनाळा असेल, केकतनी मोरा, तसेच तोंडापूर आमचे राम अपार या ठिकाणी आलेले त्या परिसरात सुद्धा एक चांगलं काम त्यांनी निर्णय घेतला की लग्नामध्ये आम्ही या ठिकाणी दारू वगैरे आणणार नाही, मुलांना व्यसनी बनवणार नाही. आम्ही सकल मराठा समाज जामनेर तालुक्याच्या वतीनं आवाहन करतो की आपण सुद्धा आपल्या गावामध्ये येत्या 26 जानेवारीला व्यसनमुक्तीचा निर्णय घ्यावा. दारूबंदी असेल, लग्नामध्ये येणारी दारू असेल, ही प्रत्येकाने आपल्या लग्नामध्ये दारू बंद केलीच पाहिजे कारण याच कार्यक्रमामधून आपले मुलं व्यसनी होतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं असं की आम्ही पुढच्या वर्षी पुढचा आमचा जो कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे या ठिकाणी जे मान्यवर आज आले त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे, समाजामध्ये उद्योग व्यवसायाचं प्रमाण वाढलं पाहिजे, अर्थक्रांती झाली पाहिजे. म्हणून आम्ही पुढचा कार्यक्रम असा घेणार आहे की या ठिकाणी उद्योजक शिबिर आम्ही मराठा समाजाच्या युवकांसाठी घेणार आहोत. म्हणून हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही चालू ठेवू आणि सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ. आज जामनेर येथे मराठा समाज वधूवर परिचय मेळावा आज आपल्याला बघायला मिळतोय. खूप ताटात असं जी अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा जास्त उत्साहात आपल्याला आज मराठा मेळावा बघण्यास मिळतोय. मराठा मेळाव्याची मीटिंग घेत असताना सोनाळा गाव असेल किंवा आमचं तोंडापूर गाव असेल या ठिकाणी खूप असे महत्त्वाचे निर्णय मराठा समाजाच्या लोकांनी घेण्यात आलेले आहे. त्यामध्ये त्याचा ठरावसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे की जे तरुण मराठा समाजाचे काही तरुण जे व्यसनाधीन झालेले आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजेत आणि ज्या लग्नात आपण जातो समाजाचं जे लग्न आहे त्या ठिकाणची दारू आहे ती कुठेतरी बंद झाली पाहिजेत किंवा आपण ज्या ठिकाणी दारू वाटली जाईल लग्नामध्ये कारण तरुण वर्ग व्यसनाधीन होण्याचं कारण म्हणजे लग्न समारंभ या ठिकाणून त्याची सुरुवात होते कारण मित्रांचा बळजबरीपणा याच्यामुळे ते व्यसनाधीन होतात आणि ते पुढे जाऊन वाम मार्गाला लागतात. त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजेत. यामुळे गावागावात प्रत्येक गावात निर्णय घेण्यात आले की ज्याच्या घरी दारू वाटली जाईल त्या ठिकाणी जायचं नाही, त्याच्या लग्नामध्ये समाजाने सहभागी व्हायचं नाही असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापुढेही तरुणांसाठी उद्योजकता शिबिर असेल किंवा सामूहिक विवाह वगैरे अशा काही चळवळी असतील ह्या मराठा समाजातर्फे घेण्यात येतील. आणि आज जो वधूवर परिचय मेळावा होतो आहे या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये जे काही विवाह जमतील त्या सर्व नवनिर्वाचित वधूवरांचं मी एक मराठा सेवक म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. जय जिजाऊ. मी गाळारून आलेलो आहे. पाचोरा तालुक्यात माझं गाव आहे. माझं नाव राजेंद्र पांडुरंग पाटील. मी शिवधर्म पद्धतीने लग्न लावण्याचं काम करत असतो. अगदी कोणी मला रुपयात देव ना देव मी अगदी निःशुल्कपणे या गोष्टी करत असतो. माझी रजा खर्च करून या गोष्टी करत असतो. आज खूप मोठा आनंद वाटला की जामनेर तालुक्यात अजून मराठा समाज जिवंत आहे आणि पहिलाच त्यांनी एवढा भव्य आणि दिव्य असा का तो कार्यक्रम छान सुंदर पद्धतीने घडून आणला. मी आयोजकांचा खूप खूप आभारी आहे. सकल मराठा समाजाचा प्रचंड त्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम त्यांनी मराठा समाजासाठी घेत राहावं याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.
जय जाऊ जय शिवराय. मी अमोल ठोंबरे. आज इथे सकल मराठा समाजाचा वधूवर मेळावा परिचय आपण भव्य प्रमाणात इथे पाहत आहोत. आज रोजी पूर्ण तालुक्यातून नाहीच तर आजूबाजूच्या तालुक्यातून सुद्धा इथे मराठा समाज आलेला आहे. आज आपण बघतोय की मुलांचे लग्न न होणे, मुलींचे लग्न न होणे याच्यासाठी काही आईवडिलांचे जे हट्ट असतात किंवा नवरदेव मुलगा चांगला भेटायला पाहिजे किंवा नवरी मुलगी चांगली भेटायला पाहिजे किंवा नोकरीवाला पाहिजे किंवा घरचं सगळं व्यवस्थित चांगलं पाहिजे ह्या गोष्टी थोडंसं बाजूला ठेवून प्रत्येकाने थोडंसं ॲडजस्टमेंट करून लग्न समारंभ जुळवायला पाहिजे. आणि आपण त्याच प्रयत्नात आहे. त्याच प्रयत्नासाठी आज हा भव्य मेळावा आपण इथे घेतलेला आहे. आमच्या इथं प्रदीप दादा, रामभाऊ अप्पार यांनी चांगल्या पद्धतीने यांना माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा हात जोडून एकच विनंती आहे समाजाच्या हिशोबाने प्रत्येकाने आज आपली मुलगा मुलगी कोणी असो लग्न जुळवण्याचा प्रयत्न करायचा आणि याच्यातून जास्तीत जास्त लग्न जुळवण्यासाठी आपण इथं प्रयत्न करणार आहोत. जय 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 शिव. मी आर एस चौधरी सर. अतिशय सुरेखस मेळावा वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आणि संपन्न होत असताना बघा चांगला प्रतिसाद मराठा समाजाकडून मिळाला. अपेक्षा नव्हती पण सर्व समाजाने या ठिकाणी सकल मराठा समाजाने चांगला योगदान दिलं आणि चांगल्या पद्धतीचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित झालेला आहे. तर समाजामध्ये अशी खंत वाटते की बरेच बाळगटे आले, ते बरेचसे वर होते तर ते कमी शिक्षण घेतलेले होते आणि मुलींचे बाळगटे जे होते तर त्यामध्ये जास्त शिक्षण घेतलेल्या त्या मुली आढळल्या. पण आता मी समाजाला अशी विनंती करतो की आपण मुलांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि शिक्षणाबरोबर त्यांनी जर व्यवसायाला जर चांगली संधी दिली तर व्यवसायसुद्धा या ठिकाणी केला पाहिजे आणि व्यवसाय संपन्न करून अजून चांगल्या पद्धतीनं आपला मराठा समाजामध्ये नाव लौकिक कसं होईल त्या त्या पद्धतीने त्यांनी बघितलं पाहिजे. तर मराठा समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा हा मेळावा जामनेर नगरीमध्ये होत आहे. होत असल्यामुळे एक अनेक शहरामध्ये मराठा समाज विखुरला गेला आहे. त्यामुळे या पद्धतीने अनेक नाशिक असेल, अनेक मुंबई असेल, अनेक ठिकाणाहून या ठिकाणी परिचयासाठी मेळावा आलेले आहेत. तर खरोखरच एक या निमित्तानं अनेक बांधव एकत्र आले आणि निश्चितच मी या मराठ्याने दुवार परिचयानिमित्त सांगू इच्छितो की अनेक लग्न या ठिकाणी जुळतील आणि पुन्हा विनंती करतो की शिक्षणाकडे आणि उद्योगधंद्याकडे मराठा समाजाने लक्ष द्यावं ही विनंती. सगळं या ठिकाणी सर्व वार्ताहर मंडळी असेल, JBN महाराष्ट्र असेल आणि सर्वांनी प्रसिद्धी प्रमुखासाठी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला आणि राजकीय मंडळी असेल त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं तर सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार करतो. सर्व टीमचं सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या मराठा सेवा संघाला कार्यक्रमाची आवश्यकता आहे कारण की बऱ्याच वेळा शिक्षण खूप झालेलं असतं, मुलगी दिसायला सुंदर असते आणि अशा वेळी आपल्याला अडचण येते की योग्य स्थळ मिळत नाही. मग त्याच्यासाठी आजचे मेळावे झाले, त्याच्यातून आपण योग्य मार्गदर्शन करून आपल्याला योग्य स्थळ मिळू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला या गरज आहे कार्यक्रमाची. आपल्या मराठा मेळाव्याला भरून आले आणि बरेच लांबून आले सर्व लोक. हा मराठा मेळा सुरुवातीमध्ये माहितरी अंदाजाप्रमाणे पहिल्यांदाच होत आहेत आणि याच्यामध्ये बरेच लोक साधले, बरेच भारी लांबून लोक आलेत, याच्यामध्ये बरीच माहिती मिळाली. या माहितीनुसार असंच जे मेळा जर होत राहिले तर एकमेकाचा परिचय होईल आणि परिचयानंतर आपल्याला कुठलं स्थळ कुणाला योग्य आहे ते आपल्याला कळेल. या वेळा असंच कायम होत राहावा अशी अपेक्षा करतो आणि येणारी लोक आहे आपले सर्व मराठा समाज याच्यात समाज घेतल्याने कारण हे बाकी तिकडे मोरा आले, सोनाळा आलेत, सोनाळा आणि याने आपण अशी शपथ घेतली आहेत की ज्याच्याकडे लग्न असेल आणि हळदीच्या दिवशी त्याने जर दारू जर ते लोक नाचत असतील तर पार्टीतून त्याच्याकडे लग्न जायचं नाही असे दोन लग्न आपण ठराव केलेला आहे. कुठलाही असो कारण लग्नामध्ये विघ्न भक्ती दारूच करते, बाकीच्या लोकांचं काहीच म्हणणं नसतं, कोणाचं काहीच संबंध नसतो. पण हे दारू पिणारे लोक त्या मुद्दाम कोणाची पाहुण्याची कोणाची भांडतात आणि त्याच्यामुळे आपल्या लग्नाचा अंदाजा सोहळा जो असतो त्या विजन करतात. काही जे नातेवाईक असतात, काही कुठले असतात, काही पिण्यानुसते पिण्या करणारे लोक असतात, ते सुद्धा आपल्या लग्नामध्ये आणि आपली सवय झाली मराठा समाजात
की आपण केव्हाही या लग्नाच्या आदल्या दिवशी आजचा कार्यक्रम असेल त्या दिवशी मुद्दाम त्या वाजायला आपल्या गावात फिरत नाही, पण वाजायला वाजवतात त्यावेळेला लहान मुलं ही आताची जी पाणी आहेत हे पोरं दारून निघण्याकडे जातात आणि कोणालाही काही बोलतात आणि आता त्यांनी ती मर्यादा ठेवली नाही, त्यामुळे कृपा करून कोणीही लग्नामध्ये दारू आणू नये हीच अपेक्षा करतो. मी राजमल नामदेव भागवत प्रधानमंत्री. सुरुवातीला जी आमची मीटिंग झाली सर्व समाजातले सर्व घटक त्या ठिकाणी उपस्थित होते, शिक्षक लोक होते, डॉक्टर होते, उद्योजक होते, व्यावसायिक होते. तर संकल्पना त्या ठिकाणी अशी मांडली गेली की मराठा समाजाचा या ठिकाणी खूप मोठा समाज या तालुक्यामध्ये आहे आणि विविध गटात विभागलेला आहे. मोठ्या संख्येनं बहुसंख्येनं असलेल्या या समाजाला एक दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे सर्वांनी मिळून, आणि त्यासाठी पहिलं पाऊल उचललं या ठिकाणी मराठा वधूवर परिचय मिळावा झाला पाहिजे या उद्देशाने पहिली मीटिंग आमची या ठिकाणी विशाल लॉनवर पार पडली. त्यावेळेस असं ठरलं की आपण एक टीम या ठिकाणी नवीन आपल्याकडे शिक्षक लोक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, सर्व सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे कार्यकर्ते युवा टीम या ठिकाणी संपूर्ण तालुक्यात भ्रष्टाचाराला गेली आणि एक आज जे आपल्याला चित्र दिसतं आहे ते अतिशय आनंदाचं अभिमानाचं या ठिकाणी दिसतं आहे. आणि या उपक्रमाचा पहिला लाभार्थी मी ठरलो, कारण माझ्याही मुलीचं लग्न मला करायचं होतं. मी आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून मराठा आमचे विशाल लॉनचे आदरणीय डी एम दादांनी फोन टाकला आणि माझ्या जवळच्या नात्यातले लोक असताना आणि मला माहीत नसताना म्हणजे पुण्यातलं स्थळ एक माझ्या मुलीसाठी या ग्रुपच्या माध्यमातून सांगून आलं आणि जेव्हा आमचं ते फोनवर बोलणं झालं तर ते आपल्या इकडचे बोदवडकडचे राहणारे निघाले आणि जवळच्या नात्यात निघाले आणि म्हणून आमचा एक 5-7 दिवसापूर्वीच समोर या ठिकाणी जुळला. आणि म्हणून मी म्हणतो की पहिला मानकरी या उपक्रमाचा मी लाभार्थी आहे. तर माझं या निमित्ताने एकच सांगणं आहे की सर्व समाजातल्या युवक असतील, युवती असतील, आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी युवकांचं प्रमाण खूप आहे पण युवतींचं प्रमाण कमी दिसतं आहे कमी आहे, पण बायोडाटा खूप आलेले आहेत. पण आपल्याकडे एक जनजागृती करण्याची आपल्याला करावी लागेल की मुली उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आल्या पाहिजे, समोर आल्या पाहिजे, समोर त्यांनी परिचय दिला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला ते आता पुढचं नियोजन करावं लागेल. या ठिकाणी अनेक मी बाहेर चर्चा बघतो आहे, अनेकांचे विषय एकमेकाचे चालू आहेत, अनेक युवा या ठिकाणी जुळतील. म्हणून मी पहिल्यांदा या उपक्रमासाठी जे आमचे टीम जी समाजातल्या तरुण युवकांची टीम या ठिकाणी झटली, त्यांनी जनजागृती केली आणि हा एक कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडला, त्याबद्दल या सर्व टीमचं मी सकल मराठा समाजाच्या सर्व टीमचं मी समाजाच्या वतीनं प्रथम अभिनंदन करतो आणि आवाहन करतो समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना की प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रभर वधूवर मेळावे झालेले आहेत, अनेक ठिकाणी मार्गी लागलेले सक्सेस होत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातसुद्धा आपण हे नियोजन कंटिन्यू याच्याही पुढे अविरत हे कार्य चालू राहील अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी नियोजन करावं अशी विनंती करतो. सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जामनेर तालुक्यातील प्रथमच वर वधू परिचय मेळावा हा घेण्यात आला आणि या वर वधू परिचय मेळाव्याला जामनेर तालुक्यातीलच नव्हे तर इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील वर युवक आणि युवती या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित आणि हा समाज सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने घेतलेला मेळावा ह्या वर्षीच नव्हे तर प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने घेतला जाईल आणि या मेळाव्याला युवक आणि युवतींची अशीच मोठ्या संख्येने उपस्थिती राहावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामन शेख सुप्रियासह मी पूजा वर्से, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.